नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जसं आता हे बघा, याच्या आधी मी ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे ती दाखवलेली होती. आता इथे मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग सॉरी ब्लाऊजचं मेजरमेंट जे आहे, मापं कशी काढायची ती सांगणार आहे. जसं कमेंट्समध्ये विचारलं गेलं की गळ्याची उंची कशी घ्यायची किंवा कशी मोजायची किंवा कशा पद्धतीने ब्लाऊजचं माप जे आहे ते काढायचं, तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजचं माप जे आहे ते काढायला शिकवणार आहे. आता ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं माप काढतो तर त्यावेळेस कशा पद्धतीने काढलं पाहिजे, ब्लाऊजचं माप जर व्यवस्थित काढता आलं तरच आपण कटिंग जी आहे ती व्यवस्थित करू शकतो, अन्यथा आपली कटिंग जी आहे ती चुकून जाते. आता इथे बघा, इथे आपल्याला नेहमी काय करायचं, हे ब्लाऊजचं जे आहे हुक पहिलं बंद करून घ्यायचं. हुक लावल्यानंतर ज्यावेळेस आपलं माप जे आहे ते व्यवस्थित निघत असतं. आता इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरून कुठल्याही ब्लाऊजची मापं काढू शकता. असं काही नाही की कटोरी ब्लाऊज जर घेतला तर कटोरी ब्लाऊजच आपल्याला पाहिजे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे म्हणून आपल्याला मापाला प्रिन्सेस कट ब्लाऊजच पाहिजे असं काहीही नाही. कुठल्याही ब्लाऊजवरून कुठलाही माप काढू शकतो आणि आपण ब्लाऊजची कटिंग जी आहे ती करू शकतो. आता इथे काय करायचं, नेहमी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजताना पाठीमागच्या साईडनी उंची मोजायची, जेणेकरून आपली उंची जी आहे ती परफेक्ट निघाली पाहिजे. तर इथे काय करायचं, इथे आपले शोल्डर जे जॉईंट झालेले आहे इथपासून सरळ रेषेमध्ये आपल्याला पहिली ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची. आता इथे आपली ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. त्याचसोबत आपल्याला बॅकसाईडचा गळा जो आहे तो मोजायचा. आता 9.5 इंच आपला बॅकसाईडचा गळा येतो. तुम्ही सरळ मोजला असेल तर कटिंग करताना हा सरळच माप टाकायचं आणि तुम्ही जर क्रॉसमध्ये मोजत असाल तर क्रॉसमध्येच आपल्याला ब्लाऊजचं माप जे आहे ते टाकावं लागतं. आता त्यानंतर पाठीमागच्या साईडला आपले 2 मापं निघतात. आता 2 मापं निघाल्यानंतर इथे गळा जो आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा. हे बघा, इथे व्यवस्थित आपल्याला घ्यायचं. आता इथे काय करायचं, पहिलं तर आपल्याला शोल्डरचं माप काढायचं. आता शोल्डरचं माप निघतं आपलं 10.5 इंच. हे बघा, 10.5 इंच आपलं शोल्डरचं माप निघतं. त्यानंतर आपल्याला गळा इथे आपल्याला, आता इथे सरळ रेषेमध्ये जर मोजला तर इथे 6.5 इंचावर आपला गळा येतो. किंवा क्रॉसमध्ये मोजायचा असेल तर क्रॉसमध्येच तुम्हाला गळा जो आहे तो ठेवावा लागतो. क्रॉस केला तर 1/2 इंच गळा हा वाढत असतो. आता क्रॉसमध्ये घेतलं तर कटिंग करताना क्रॉसमध्येच मोजायचं, सरळ घेतलं असेल तर सरळच मोजायचं. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा 1/4 भाग मोजायचा आहे. हे बघा, 9.5 इंच आपला छातीचा 1/4 भाग येत असतो. आता 9.5 इंच आपल्या छातीचा 1/4 भाग आल्यानंतर इथे आपण कमरेचा 1/4 भाग मोजायचा. आता कमरेचा 1/4 भाग आहे 8 इंच. कमरेचा 1/4 भाग आहे 8 इंच. आपण कुठल्या साईडने मोजायचं, तर ज्या साईडने आपली हुक लावलेली असते त्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, हे छातीचा 1/4 भाग आणि कमरेचा 1/4 भाग मोजायचा. कारण काय होतं, ही जी पट्टी असते ही आपली एक्स्ट्रा पट्टी असते. ही एक्स्ट्रा पट्टीमध्ये आपण जर ह्या साईडने मोजलं तर आपलं माप जे आहे ते चुकतं किंवा जास्त येतं. तर नेहमी मोजताना काय करायचं, कारण ही जी पट्टी असते, आतली लावलेली पट्टी जी असते आतल्या साईडला फोल्ड केलेली असते, हुक पट्टी जी आहे आतल्या साईडला फोल्ड केलेली असते, त्यामुळे आपण माप घेताना ह्या साईडने हुकच्या साईडने माप काढायचं, त्यामुळे आपलं माप जे आहे ते परफेक्ट निघत असतं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जसं शोल्डर मोजले, गळ्याचं माप घेतलं, छातीचा 1/4 भाग घेतला आणि कमरेचा 1/4 भाग घेतला. तुम्हाला क्रॉसपट्टी पाहिजे असेल तुम्ही क्रॉसपट्टीही मोजू शकता. तुम्हाला कोणाकोणाला असं लागतं की क्रॉसपट्टी एवढी आहे एवढीच मला पाहिजे, जास्त नको आहे, तर तुम्ही क्रॉसपट्टीचे मापंसुद्धा काढू शकता. जसं इथं ही 3 इंचाची आणि इथं 2.5 इंचाची. आता 3 इंच आणि 2.5 इंच जर म्हटलं तर यामध्ये 1/2 इंच तुम्हाला शिवण्यासाठी वाढवावं लागतं. आता त्यानंतर आपल्याला बाह्य उंची. आता बाह्य उंची करताना काय करायचं, हे जे शोल्डर असतो शोल्डरपासून सरळ रेषेमध्ये आपल्याला बाह्य उंची जी आहे ती मोजून घ्यायची. 4.5 इंच जी आहे ती आपली बाहीची उंची आहे आणि हा झाला आपला बाहीचा बॉटम. आता 6.5 इंचावर आपला बाहीचा बॉटम येतो. आता बॅकसाईडचा गळा, पाठीमागचं मापं काढताना बाह्य पूर्ण उंची आणि बॅकसाईडचा गळा काढला. इथे आपण शोल्डरचे माप काढले, नंतर गळ्याचं माप काढलं, छातीचा 1/4 भाग, कमरेचा 1/4 भाग, स्लीवची उंची आणि बॉटम. एवढे जर मापं काढले तर तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची कटिंग जी आहे ती करू शकता. म्हणजे आपण फक्त मी प्रत्येक याच्यामध्ये जसं व्हिडिओमध्ये मी सांगत असते की छातीच्या मापानुसार आपल्याला काय करावं लागतं, मोंढ्याचं माप घ्यावं लागतं किंवा शोल्डर घ्यावं लागतं, तर ते खूप सोप्या पद्धतीने स्पेशल व्हिडिओ पण मी त्याच्यावर बनवेल. पहिले पण मी टाकले
लागलेला आहे, पण नवीन जे सबस्क्रायबर आहेत, नवीन शिकणारे जे आहेत, त्यांच्यासाठी पण मी परत नवीन एकदा व्हिडिओ बनवेल आणि मी तुम्हाला ते सांगेल की कशा पद्धतीने प्रत्येक मापासाठी शोल्डरचं माप काढायचं किंवा मोंढ्याचं माप काढायचं किंवा प्रत्येक मापासाठी कटोरीचं माप जे आहे ते किती घ्यायचं, कशा पद्धतीने ते वाढवायचं आहे, फिटिंग कशा पद्धतीने करायची, हे पूर्णपणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक व्हिडिओ अपलोड करत चालेल. ते तुम्ही बघून मला सांगत चला की तुम्हाला किती समजलं किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही, कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता हा जर तुम्हाला मापं घेतल्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.